क्षितिज सर, सृष्टि आणि तू कोण? प्रशांत, महेश। महेश आणि तू ग? माधुरी सर। माधुरी, तुम्हा चौघा ना शाळेला उशीर का झाला? सर मी सांगू? हाँ सांग। कारण मीच सायकल चालवत होतो ना सर, डबल सीटची सायकल, सौंदर्य सायकल सर। सौंदर्य? क्षितिज, तुझ्या सायकलचं नाव सौंदर्य? हो सर, सौंदर्य। आणि मी पहिल्या गुलमोहर सीटवर बसलो होतो सर। तर मी मागच्या सदाफुली सीटवर होतो सर। आणि मी गुलाब कॅरेजवर बसले होते सर। बर, तर नेहमीप्रमाणे आम्ही सगळे मजेत येत होतो सर। मध्ये घाणेडा बस स्टॉप वर ही सृष्टी उभी होती। उभी कसली सर, चक्क नाकाला रुमाल लावून उशीर होऊनही न आलेल्या बसची वाट पाहत होते। अच्छा, घाणेडा बस स्टॉप वर का? घाणेडा बस स्टॉप वर तू उभी होतीस? हो सर, त्या बस स्टॉप जवळ ना सर एक कचरा कुंडी आहे सर, आणि त्या सडलेल्या कचऱ्यातून ना सर इतका घाणेडा वास येतो ना, आणि म्हणूनच सर त्या बस स्टॉपला ना घाणेरडा म्हणजेच घाणेडा बस स्टॉप म्हणतात। मी क्षितिजकडे हेल्प मागितली, मी पण तुमच्या सोबत येऊ का? हो, आणि मग मी हो म्हणालो। आणि एवढी मोठी ही सृष्टी माझ्या पुढे लहान मुलांच्या सीटवर बसली आणि मग आम्ही निघालो। पण पुढे वाटेत चौकात हवलदार काका समोर आले। थांबा थांबा म्हणाले। थांबा थांबा, अरे थांबा, असे ओरडले मोठ्यानं। थांबा म्हणाले, मी क्षितिजला थांब म्हणत होते, पण क्षितिज सायकल थांबवलीच नाही। का रे क्षितिज, सायकल का थांबवली नाहीस? सर मला वाटलं त्यांना सुद्धा आमच्या सोबत यायचं असेल, आणि त्यांच्यासाठी सायकलवर जागा सुद्धा नव्हती सर, म्हणून मी धूम ठोकली। परंतु पुढे दुसऱ्या चौकात मात्र दुसऱ्या हवालदार मामाने आम्हाला पकडलं, म्हणून उशीर झाला सर। बरोबर मुलांनो, मी काय सांगतोय ना ते नीट लक्ष देऊन ऐका। शिस्तीचे नियम पाळत जा, नियमांचं उल्लंघन कधीही करू नका, नाहीतर मग अशी शिक्षा होते। बर चला जा आपल्या वर्गात पाहू। थँक यू सर। हा बघा मुलांनो, मी आता उशीर हा ही एक नाट्य घटना सादर केली या ठिकाणी। छानच होती, होती ना छान? हो सर। या नाट्य घटनेत किंवा या प्रसंगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नाट्यरस होते। किती नाट्यरस आहेत सांगा भाऊ? नाही रे प्रशांत, नऊ म्हणजे नऊ। अगं नाही ग सुनीता, तुला कळत कसं नाही? आठ आठ अधिक किती सांग बघू? नऊ ना? अरे नऊ 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 नाही का? आठ 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 नाही रे प्रशांत, नऊ। अगं सुनीता आठ, अरे नऊ होतात, आठ होत। अरे प्रशांत आणि सुनीता काय लावलं हे तू तू मै मै? आठ नऊ नऊ आठ। हा माधव कुमार सर, हा सर, आपल्याला नाट्यातून आठ नाट्यरसांची निर्मिती होते ना, ही वेडी सुनीता आहे ती म्हणते नऊ रसांची, आता तुम्हीच सांगा ना। थांब प्रशांत थांब, सुनीता सांग पाहू नाट्यातून किती रसांची निर्मिती होते ती? माझ्या माहितीप्रमाणे नऊ रस सर। बरोबर, बसा बघा मुलांनो, सुनीताने जे सांगितलं आहे ना, नाट्यातून नऊ नाट्यरसांची निर्मिती होते ते अगदी बरोबर आहे। कसं की नाट्य घडताना किंवा प्रसंग घटना या घडत असताना आपल्याला म्हणजे आपण रसिक असताना या नाट्यातून नऊ नाट्यरसांची ओळख होत असते, त्याचा आस्वाद आपण घेत असतो। अगं बस बस प्रशांत आणि सुनीता पुरे पुरे सर। मग हे नऊ नाट्यरस कोणते बरं? हा मला याच प्रश्नांची तुमच्याकडनं अपेक्षा होती, ती छायानं व्यक्त केली। प्रशांत सांग भाऊ, तुला माहीत असलेले आठ नाट्य रस ते? सर श्रृंगार रस, रौद्र रस, वीर रस,
आणि हा बिभत्स रस. मी सांगू का आठातील उरलेले चार रस? सर सांग सुनीता सांग. सर हास्य रस, करुण रस, या अद्भुत रस, आणि चौथा म्हणजे बापरे भयानक रस. हा बघा या ठिकाणी प्रशांतनी आपल्याला चार रस सांगितले नाट्यातले, ते प्रधान रस आहेत. नंतर सुनीतानं चार रस सांगितले, ते दुय्यम रस आहेत. हे असे नाट्य रस आपण अभ्यासले पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. सर तुम्ही तर नऊ नाट्यरस म्हणाला मगाशी, मग नववा नाट्यरस कोणता? हा बोललो होतो मी, सुनीता सुद्धा बोलली होती. सुनीता स्मिताला सांग पाहू नववा नाट्यरस. नववा नाट्यरस म्हणजे म्हणजे हा शांत रस. हसत खेळत छाया तुला आठ नव्हे तर नऊ नाट्यरस माहीत झाले जातात, ते तू आम्हाला सगळ्यांना सांग. आणि बघा सगळ्यांनी ती जे काय सांगते ना त्यातल्या प्रत्येक नाट्यरसाचं नाव समजून घ्या. सर शृंगार रस, रौद्र रस, वीर रस, बिभत्स रस. आठवत नाही ना तुला? हा बस खाली स्मिता तुला माहित असलेले नऊ नाट्यरस सांग पाहू. शृंगार रस, रौद्र रस, वीर रस, ई बिभत्स रस, हास्य रस, हे पाच रस झाले. सहावा करुण रस, नंतर अद्भुत रस, आठवा भयानक रस, नंतर शांत रस, हा नववा रस. सर शाबास स्मिता शाबास, बहुत खूप. बघा मुलांनो दैनंदिन जीवनामध्ये नाट्य घडत असतं आपल्या, वेगवेगळे प्रसंग घटना यामधील आपण एक नाट्याचेच घटक असतो. आणि या नाट्याचा आस्वाद घ्यायला हे नऊ रस आपल्याला कारणीभूत ठरतात, आणि म्हणून यांचा अभ्यास आपण केला पाहिजे. नऊ रसांचा तुम्हाला जर सखोल अभ्यास करायचा असेल तर भरत मुनींचं नाट्यशास्त्र हा ग्रंथ अभ्यासला पाहिजे. काय केलं पाहिजे? सर आमच्यासारख्या नाट्यांचा अभ्यास करणाऱ्यांनी, नाट्याचा आस्वाद घेणाऱ्यांनी या नाट्यशास्त्राचा मी म्हणते अभ्यास केला पाहिजे. बरोबर बरोबर. आणि नाट्यरसांची सखोल माहिती आम्ही घेतली पाहिजे, घेतलीच पाहिजे. मी बोलू का? सर बोल मुरली, बोल मुरलीतून बोल. नाट्यशास्त्राचा केवळ अभ्यासच नव्हे तर टीव्ही मालिका, प्रायोगिक, व्यावसायिक नाटक यामध्ये काम करणाऱ्यांनी यातील विवचन प्रत्यक्ष कृतीत उतरवली पाहिजे. आणि सर चित्रपट कलाकारांनी सुद्धा या ग्रंथाला अभ्यासलाच पाहिजे असं मला वाटतं. होय अभ्यासलाच पाहिजे. तर सर मी तर म्हणेन नाट्यशास्त्र या ग्रंथाचं पारायण करायला हवं, पारायण, तरच सखोल अभ्यास होईल. वा 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 चंद्रकांत खूप छान बोललास. हा बघा मुलांनो नाट्य रसाचा आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे. बसा सुमन तुला काही बोलायचंय का? जसं बघा मुलांनो नाट्यशास्त्रावर बोलू काही असं. हो सर मला खूप काही बोलावं वाटते. बोल बोल तुला परमिशन दिलं, बोल. सर नाट्यशास्त्र या अनमोल ग्रंथात नाट्य प्रयोगाशिवाय रूपकांचे प्रकार, वाद्य, नाट्य, नृत्य, संगीत याबाबतच्याच आहेत. सर तशीच गीत, अभिनय यांची सुद्धा स्पष्टीकरण आहेत. हो तर आहेत. बसा खाली. मग मुलांनो नाट्य अभ्यासूसाठीच नव्हे तर नाट्य पिपासूसाठी भरत मुनींचा नाट्यशास्त्र हा ग्रंथ एक चांगल्या प्रकारचा उत्तम असा मार्गदर्शक आहे. सर नाट्यशास्त्र या ग्रंथाचा मी थोडा अभ्यास केलाय, त्यामुळं या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांसाठी आणि माझ्यासाठी हे दिशादर्शकच आहे. सर मगाशी उशीर या नाट्य प्रसंगात नाट्याचे नऊ रस कुठे कुठे आहेत ते सांगाल तुम्ही? हा इथं म्हणायचं आहे की उशीर या नाट्य प्रसंगात नाट्याचे नऊ रस कुठे कुठे आहेत. हा सांगतो मी. हा दिशा सांगतो. बसा बघा नाट्याचे वेगवेगळे रस मी तुम्हाला तिथे सांगतोय. उज्ज्वल, भव्य, दिव्य, सुंदर आणि अलंकारिक
असं जिथे कुठे काही घडतं ना त्या ठिकाणी असतो तो म्हणजे शृंगार रस. काय म्हणालो मी? शृंगार रस. हा, आता तो शृंगार रस मगाच्या नाट्यात कुठे होता सांगा भाऊ. सर, शृंगार रस सिटीच्या डबल सीट सायकल मध्ये होता. बरोबर, सिटीच्या सायकल मुळे शृंगार रसाची निर्मिती झाली सर. वा वा, सिटीच्या सायकलचं नाव सौंदर्या होत. हो सर, सौंदर्या. आणि सायकलचं पहिलं सीट गुलमोहर होत, दुसरं सीट सदाफुली नावानं होत. सदाफुली नावामुळं नेहमीच कसं फुलल्यासारखं वाटत, अगदी मस्त. एवढंच नाही तर सर, मी बसलेलं कॅरेज गुलाब नावाचं होत. गुलाब म्हणजे सर गुलमोहर, सदाफुली आणि गुलाब ही सौंदर्य व्यक्त करतात ना. हो तर, बघा प्रीती खूप छान बोलली सर. बघा मुलांनो, या ठिकाणी शब्दांमधून त्यांच्या वेगळ्या नावातून त्याच्या विशेषणातून सौंदर्य फुलत होत आणि त्यातून शृंगार रसाची निर्मिती होत होती. सर, आमच्या पेहरावात दिसण्यात सुद्धा शृंगार रसाचं अस्तित्व होत. आता सुद्धा आहे असत ना सर? हो आहे. तर बरोबर बसा, शृंगार रसाप्रमाणे यामध्ये रौद्र रसाचा उद्रेक होताना दिसत होता. कुठे दिसला तुम्हाला? प्राचार्य सरांकडून. आम्ही उशिरा आल्यामुळे प्राचार्य सर रागावलेले होते. सरांच्या चेहऱ्यावरून राग क्रोध ओसंडत होता. एवढंच नाही तर सर, प्राचार्य म्हणून मी चिडलेलो होतो आणि त्यामधून मी माझ्या देहबोलीतून, शब्दातून, हावभावातून तो राग व्यक्त करत होतो. बरोबर बरोबर, शृंगार रसाप्रमाणे रौद्र रस हा नाट्यात असतो. तो मात्र राक्षस, दानव यासारख्या प्रवृत्तीमध्ये बसलेला असतो. हसत खेळत. हा सुमन, तुला बिभत्स म्हणजे घृणा, तिरस्कार हा जो रस आहे ना तो म्हणजे बिभत्स रस कुठे कुठे भेटला? हा सर, बस स्टॉप जिथं सृष्टी उभी होती तिथं. केवळ बस स्टॉप नाही तर खानेडा बस स्टॉप सर. परफेक्टली करेक्ट मुरली, अगदी बरोबर. बघा, घाणेरडापणा यातनं घृणा व्यक्त होते, तिथे बिभत्स रस निर्मिती होते. हा रस अजून कोणकोणत्या वस्तूंमधनं तुम्हाला आढळला? सर मी सांगू? हा बोल प्रशांत. सर, ती बसस्टॉप जवळची घाणेरडी कचरा कुंडी आणि तिच्यातला तो शी सडलेला कचरा. आणि त्या कचऱ्याचा तो घाणेरडा वास अगदी किळस देणारा वाटतो. बरोबर बरोबर. बघा, या ठिकाणी आपल्याला या दोघांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर होत. असं दैनंदिन जीवनामध्ये आपलं नाट्य हे घडतच असत. जीवन हेच एक नाट्य आहे. वेगळ्या घटना, प्रसंग यातले आपण त्या नाट्यातले ना घटक आहोत. आणि हे घटक याचा, या रसांचा, वेगळ्या रसांचा आस्वाद घेत असतो आपण. नव्हे मी असं म्हणेन की नऊ नाट्यरस आपल्या दैनंदिन घटनांमध्ये ओतप्रोत भरलेले असतात. सर, उशीर नाट्य प्रसंगात हास्यरस तर अनेक ठिकाणी होता. हा कुठे होता सांगतो स्मिता? प्राचार्य सर ना खूप रागवलेले होते, परंतु त्यांना महेश आणि माधुरीचं नाव आठवतच नव्हतं. बरोबर सर. माझी डबल सीटची सायकल, त्यावर आम्ही चौघे जण बसलेलो आणि परत हवलदार काका बसण्यासाठी उत्सुक. ही कल्पना तर हसवतेच ना सर. एवढंच नाही तर सायकलला धूम ठोकणं आणि हवलदार काकांचं ते थांबा थांबा बोलणं, ओरडणं यातून सुद्धा हसू येत होत. सर, आणि हवलदार काकांना सायकलवर बसायला जागा नसणं आणि थांबा थांबा वेगवेगळ्या अभिनयातून बोलणं हे तर मला खूप हसवत होत. अच्छा, बघा म्हणजे अभ्यास असेल तर ज्ञान आणि अनुभव मिळेल. काय? हा मग नाट्याचं जर ज्ञान जर तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही नक्कीच नाट्यानुभव घेऊ शकता. माधव कुमार सर, भयानक रसा भीती तो निर्माण होतो ना. हो 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 माधुरी, मग तुला ही भीती कुठे भेटली? उशिरा आल्यामुळं प्राचार्यांचं रागवणं भीती देऊन गेलं. एवढंच नाही तर हवालदार मामांनी पकडल्यामुळे मला खूप भीती वाटली. बर सर, मला तर हवालदार काकांचं जोरात
थांबा थांबा ओरडण्याने भीती वाटली. बर तर काहीच नाही सर, अम्मा चौघांच एकाच सायकलवर असणं आणि हवालदार काकांचं सायकलवर असणं ही कल्पनाच ना सर मला भीती देऊन गेली. वा 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 वा. बघा मुलांनो, या ठिकाणी छाया नंतर महेश आणि माधुरी यांनी अक्षरशः भीतीचा अनुभव घेतला आहे की नाही, त्यामुळे त्यांना एक भीतीदायक ज्ञान पण मिळालं. आता मला सांगा, अद्भुत रसाचा अनुभव तुम्ही त्या उशीर नाट्य प्रसंगातून घेतला, कुणी कुणी घेतला? सर हा मी सर. प्राचार्यांचं मुलांची नावं विसरणं, सायकल आणि सीटची विस्मयकारक अशी नावं, सौंदर्य, गुलमोहर, गुलाब, यात सर अद्भुतता वाटली. बघा तुम्हाला वाटली का? हो सर. बरोबर. सुमन तू वीररसाबद्दल काही बोलशील का? हो सर. धैर्य शौर्य यातून वीर रस प्रकटतो. सायकल ती इतरांना घेऊन धूम पळवणे तेही हवालदार समोर असताना सर यात मला वीरता दिसते. बघा बरोबर बरोबर ओळखलं असतो. शाबास. तर सर क्षितिजनं सायकल थांबवली नाही हे सृष्टीचं बोलणं करुणता आणि दुःख दर्शवत सर. बरोबर आहे सर. हवालदार काकांचं आम्हाला पकडणं, त्यात आमचं तिथे असणं आणि मी बस स्टॉपवर उभी होते यातून दया आणि करुण रसाची साक्ष पटते सर. बरोबर बरोबर. बघा सृष्टी, मुरली आणि सुमन, तुम्ही जी मतं आता इथे मांडली ना ती तुम्हा आम्हाला सगळ्यांना पटतात. बर, ही मतं मांडताना ना चिकित्सक आणि विचारपूर्वक असा अभ्यास असला पाहिजे आणि तो नाट्यरसिक म्हणून किंवा नाट्य सादरीकरण करणाऱ्या कलाकार म्हणून सुद्धा आपण ते अनुभवलं पाहिजे. सर शांतरस म्हणजे ज्यात सुख नाही, दुःखही नाही, राग द्वेष मत्सरही अजिबात नाही, सर्वच प्राण्यांविषयी सारखीच भावना असणारा असा हा शांतरस आहे. बरोबर ना सर? बरोबर बरोबर क्षितिज बरोबर. बघा मुलांनो, शांतरस हा तुम्हा आमामध्ये सर्वांमध्ये बसलेला आहे आणि म्हणून दैनंदिन जीवनामध्ये हे बघा नाट्याचे नऊ रस जे आहेत ते जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासले, अनुभवले आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये जर ते वापरले ना तर आपलं दररोजचं जीवनसुद्धा सुखकारक आणि आनंददायक असं होईल. आणि मग यासाठी काय करायला हवं यासाठी मी तुम्हाला म्हणेन, घ्यावे सगळे चांगल्यात चांगले, सगळेच चांगले आणि चांगलेच चांगले. खेळत जगूया.